पहिल्या पावसाची जोरदार हजेरी, जोडीला जलसंधारणाचं दमदार काम, मग काय कामच झालं. दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम परांडा तालुक्यातल्या अनेक गावात शेतकरी सध्या जलसंधारणामुळे निश्चिंत झालेत. पाहुयात नेमकं झालंय काय. पहिलं तर काय असं यायचं पाणी असं निघून जायचं समजा आपल्या लहानपणी, तर हे काम झाले प्रश्न. शेतीला फायदा झाला, विहिरीला फायदा झाला. सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे, पण आपण पाहतोय इथलं चित्र जरा वेगळं आहे. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम परांडा तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे इथला शेतकरी सुखावलाय. गेल्या आठवड्यापासून पावसानं दडी मारली असली तरी नद्या नाले आणि विहिरीमधील समाधानकारक पाणी पातळीमुळे इथला शेतकरी बिनधास्त पेरणीच्या कामाला लागलाय. 2018 साली सावंत तानाजी सावंत साहेबांनी काम केलेलं आहे, तर त्यांच्या सोखर्चाने काम केलेलं आहे. आम्ही आपलं साधं सोपं त्यांच्यापाशी बसणे जेवण खाणं आपलं ड्रायव्हरला दिलेलं आहे, आणि त्यांना 3 किलोमीटर हे आमच्या शेतकऱ्यासाठी ही आमची नदी खोदून दिलेली त्यांच्या सोखर्चाने दिलेली. मग आता पहिल्याच पावसात आम्हाला तर याचा फायदा झाला आहे. जर अजून पावसातच वाढत गेला, पाणी अजून साठलं, तर अजून आमचा फायदा होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानं भूम परांडा तालुक्यातल्या वांगी, कंदलगाव, गोलेगाव, नवलगाव, चिंचोली, सुकट या गावांमध्ये दमदार पाणीसाठा झालाय. उन्हाळ्यात विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून इथं ओढ्या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलंय. सिमेंट बंधारे उभारण्यात आलेत. हे बंधारे आणि पाण्याचे खंदक आज फुल्ल झालेत. पाणी साचून अजून पण पावसाची गरजच आहे, कारण हे पाणी पाऊस नाही झाला तर कमी होणार आहे. पाऊस जास्त झाला तर आणखी भरपूर पाणी साचून शेतीला त्याचा फायदा होईल. भूम आणि परांडा हे अतिशय कमी पर्जन्यमान असणारे तालुके आहेत. या भागात जलसंधारणाची कामं केली तरच इथला पाणी प्रश्न सुटणार आहे. ही गोष्ट लक्षात घेत आमदार तानाजी सावंत यांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केलीत. त्याचा यंदा खरीप हंगामातच फायदा होताना दिसतोय. या पाण्याच्या भरवशावरच इथं सोयाबीन आणि तुरीच्या पेरण्या बिनधास सुरू झाल्या आहेत. पहिल्याच पावसात आमच्याकडे पूर्ण नदी पूर्ण भरली आणि त्याच्यापासून आमच्या पेरण्या झाल्यात आता. आणि जरी पावसाने वळ दिली तरी ही आमची विहिरीला पाणी वाढल्यामुळं ह्या पाण्यावर आमचा भरपूर फायदा होणार आहे. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून एका गावात जवळपास 3 किलोमीटर लांब ओढ्या नद्यांचं रुंदीकरण आणि 15 फुटांपर्यंत खोलीकरण करण्यात आले. या 2 तालुक्यात मिळून 79 किलोमीटर परिसरात जलसंधारणाची कामं झाली आहेत. यातल्या 11 गावांमध्ये सध्या खरीप हंगामाची चिंता मिटली आहे. हेच जलसंधारणाच्या कामाचं यश आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.